हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला मैद्यापासून जिलेबी कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. मैदा चाळूनच घेतलेला एक वाटी, तर ह्यापासून जिलेबी कशी करायची एक 10-15 मिनटात, म्हणजे जर तुम्हाला असं काहीतरी गोड खावं असं वाटत असेल तर जिलेबी कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. हा मैदा घेतलेला एक वाटी, त्यामध्ये आता तूप टाकायचं एक चमचा. मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ असं चांगलं असं भिजून छान असं भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट करायचं नाही, मध्यम असं करायचं. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. छान असं फिटून घ्यायचं आहे, गुठळे राहू द्यायचे नाही. यामध्ये आता दही घालायचं एक चमचा. आता छान असं फिटून घ्यायचं आहे. ह्यापेक्षा पातळ पीठ नाही करायचं, आता बरोबर झाले. एक अशी धार धरते, अशी ही एकसारखं असं पीठ पडतं हे छान असं. आता तुम्ही 10 मिनिटं ठेवलं तरी पण चालतंय भिजायला, आणि लगेच जरी करायला घेतलं तरी पण चालतंय. आता पीठ झालेलं आहे बरोबर, असं एकसारखं असं पीठ पडलं पाहिजे. याला झाकण लावून 5 मिनिटांसाठी ठेवायचं आहे, तोपर्यंत पाक करायला घ्यायचा. आता पाक करायचा आहे, त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे ही. गॅस चालू करायचा आहे. या वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी पाणी घालायचं, कारण का पाक एकदम असं पातळ पण करायचं नाही. अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता ह्याला एक उकळी आणायची आहे. थोडासा चिकट असा पाक करून घ्यायचा आहे. आता उकळी आलेली आहे, पण अजून थोडासा असा घट झाला पाहिजे. जास्त घटपी करायचं नाही, जास्त पातळ पण करायचं नाही, नाही तर जिलेबी तसा पाक मुरत नाही. वरच्या वस्तू थोडासा चिकट पण आला पाहिजे. आता पाक झालेला आहे, एक तारी नाही आणि 2 तारी नाही, असा चिकट पाक असा झाला पाहिजे असा. म्हणजे त्याच्यावर असा थर पण बसतोय आणि आत पण मुरतोय, आणि एकदमच पातळ केला की मग त्याच्यावर बसत नाही पण आत मुरतोय. असा पाण्यासारखा बी नाही करायचा, असा थोडा घट्ट करायचा. आता गॅस बंद करायचा आहे. त्यामध्ये आता वेलची टाकायची आहे, अशी थोडीशी अशी फोडून घेतलेली आहे, आणि 2 लवंगा, आणि आता त्यामध्ये खाण्याचा कलर थोडासा टाकायचा आहे तुम्हाला पाहिजे असला तर. आता गॅस बंद करायचा आहे. पाक बाजूला ठेवायचा आहे. आता पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल पण घातलेलं आहे मी. तर असं भांडं ह्याला पसरट असं लागतं जिलेबी करण्यासाठी.
तर ह्या प्यान आहे आमच्याकडे, तर छोटाच आहे पण आम्ही त्यामध्येच करणार होता। आता जिलेबी करायला आमच्याकडं दुसरं काही नाही आहे, तर आम्ही ही तेलाची बॅग घेतलेली आहे, रिफाईन तेलाची। पाक पण झालेलं आहे, पीठ पण चांगलं भिजलेलं आहे, 5 मिनिटासाठी ठेवलेलं आहे। आता ह्यामध्ये इनो टाकायचं आहे, अर्धच पाकिट टाकणार आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता कॅरी बॅगमध्ये घ्यायचं आहे पीठ। मी आता कॅरी बॅगमध्ये घेतलेलं आहे, त्याच्या बाजूला आता आहे तर तुम्ही रबर जरी लावला तरी असा चालतो, असा तिकडे असा गुंडाळे करून। आता इथं थोडासा कट करायचं, हे तुम्हाला कशी मोठी बारकी पाहिजे असेल तशी इथं थोडंसं कट करायचं आहे, छोटासा होल करायचा आहे। गरम झाले का बघूया, तेल गरम झालेलं आहे, आता गॅस कमी करायचा आहे। आता इथे कशा आकारात करायचे आहे, एकदा थोडं प्रॅक्टिस झालं की बरोबर जमते ना। थोडासा गॅस वाढवायचा आहे एकदा घालून झाले की। आता परतून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या भाजून घ्यायच्या, चांगल्या अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या आपल्याला पाहिजे तशा, म्हणजे छान लागतं खायला, सेम अशा विकतच्या सारख्या। अशा आता खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि आता लगेचच गरम पाकामध्ये टाकायच्या आहेत। गरम गरमच घालायचं पाकात, म्हणजे पाक त्यात चांगला मुरला जातोय। आता पाकातल्या काढून घ्यायचे, असे असे छान असे रसरशी झालेले आहेत। अजून जाड पाहिजे असतील तर अजून थोडासा होल मोठं करायचं, आता थोड्याशा मोठ्या करायच्या आहेत। पहिल्या केल्या त्या बारीक केल्या, आता थोड्याशा मोठ्या, थोडंसं जास्त इथे कट केलेलं आहे। तर आता जिलेबी घालते वेळी गॅस असा थोडा कमीच करायचा, म्हणजे बारीक करायचा आणि मग घालायला घ्यायची। असं जरा जाड केले की छान दिसते, दिसायला पण आणि खायला पण छान लागतात। आता अशाच सर्व करून घ्यायचे आहेत। कडक असं भाजून घ्यायचं, आता भाजलेले साईड काढून घ्यायचे आहेत। गरम गरमच असं पाकात पाकायच्या, आता असंच करून घ्यायचे सर्व। छान अशा रसरशीत जिलेबी खाण्यासाठी तयार झालेले आहेत, असे असे छान झाले आहेत बघ, कच्च्यापेक्षा पण छान असे वेगळे। खाण्यासाठी तयार झालेली आहे जिलेबी, किती छान झालेली आहे। त्याला आता सिल्वर पेपर थोडासा लावायचा आहे, तुडून पण दाखवणार आहे कशा रसरशी साजरे झालेत।
ताक भरलेला आहे पूर्ण सगळा. छान अशा खाण्यासाठी तयार आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला विकत आणण्यापेक्षा 1.25 किलोचे केले तर 1 किलोच्या होत्यात. आता हे 1 किलोच्या झाल्यात आमच्या. 1.25 किलोच्याच केलेत आम्ही. तेल पण ज्यादा नाही लागलेले. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.